नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे एक चणा डाळीचा पारंपरिक पदार्थ वाटली डाळ. वाटली डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे चवीपुरतं मीठ, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पाने, वाटीभर कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे कापलेले कांदे, हळद, मोहरी, जिरे, 3 ते 4 चमचा तेल. आपण इथे रात्रभर भिजत घातलेली चणा डाळ घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ घेऊन त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, थोडी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालून बारीक वाटून घेऊया. इथे डाळ आपण बारीक वाटून घेतलेली आहे. आता ही डाळ आपण परतवून घेऊया. डाळ परतण्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 ते 4 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये सुरुवातीला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरे ही छान तडतडू द्यायचं आहे. जिरे छान भाजून झाले की त्यामध्ये 3 ते 4 पाने कढीपत्त्याची आणि कांदा घालून छान परतून घेणार आहे. त्यामध्ये गरजेनुसार हळद घालून घेऊया. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालणार आहे. डाळीमध्ये चवीपुरतं मीठ घालून डाळ चांगली आपण वाफलू देणार आहे. तीन ते चार मिनिट झाकण ठेवून वाफळून घेतलेली डाळ तुम्ही बघू शकता की डाळीला तेल सुटलेलं आहे. आता ही डाळ मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून वाफळवून देऊया. बघू शकता की तुम्ही डाळ किती सुटसुटीत झालेली आहे. ही डाळ परतवत असताना सतत हलवणे गरजेचं आहे, कारण डाळ खाली लागू शकते. तर आपली सुटसुटीत वाटली डाळ तयार आहे. ही डाळ आपण चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो किंवा अशीच जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो.